राम राम मंडळी गावरान वैद्य या आपल्या चॅनलमध्ये सगळेचं मनापासून हार्दिक स्वागत मित्रांनो आजची जी आपली औषधी वनस्पती आहे जे जडीबुटी तुम्हाला समोर दिसून राहिली हे औषधी वनस्पती मित्रांनो आले ही मर्द बनवते म्हणजेच ना मर्दाले मर्द बनवण्यासाठी या औषधी वनस्पतीचा खूप उपयोग केला जातो मित्रांनो या औषधी वनस्पतीची ओळख करून घ्या या औषधी वनस्पतीले मुळापासून तर पानापर्यंत तर पानापासून तर फळापर्यंत सर्व काठेच काटे लागलेले असतात मित्रांनो हे औषधी वनस्पती खूपच उत्तेजक आहे उष्ण आहे तंबक आहे रक्तशोधक आहे अन् मूत्रल आहे मूत्राशयाच्या विकारावर सुद्धा या औषधी वनस्पतीचे खूप चांगले उपाय होतात मित्रांनो या औषधी वनस्पतीचं नाव जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने सबस्क्राईब हा ना व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनचा घंटा दाबा मित्रांनो या औषधी वनस्पतीला आमच्याकडे ऊटकटारा म्हणतात तुमच्याकडे या औषधी वनस्पतीला कुठल्या नावाने ओळखतात हे कमेंट करून जरूर सांगा मित्रांनो ह्या औषधी वनस्पतीची चव कटू लागते जर तुम्हाला खोकला असेल तर या ऊट कटारा औषधी वनस्पतीची मुळी काढा आणि याचं चूर्ण करून सदासोबत घ्या मित्रांनो खोकला दोन तीन दिवसात बसून जाते तसंच मित्रांनो जेले श्वास असेल दमा असेल खोकला असेन कप असेन अशा लोकहीनं ऊटकटाऱ्याच्या पानाचा रस काढायचा दोन चमचे आणि दोन चमचे सदासोबत घ्या तीन चार दिवसात तुमचा श्वास दमा खोकल्याला भरपूर आराम पडते मित्रांनो जेले मूत्रविकार आहे सप्नदोष आहे अशक्तपणा कमजोरी आहे अशा, अशा लोकांना काय करायचं ऊटकटाऱ्याच्या कवळ्या कवळ्या मुळ्या काढायच्या याचं चूर्ण करायचं आणि याच्या चूर्णासोबत बीज म्हणजे बीज घ्यायचे गोखरू तो चूर्ण घ्यायचं या तिन्ही औषधी वनस्पतीचं समप्रमाणात चूर्ण करून हे चूर्ण एक चमचाभर सहदासोबत किंवा याची दुधासोबत खीर करून तुम्ही सकाळ संध्याकाळ खा मित्रांनो तुम्हाला सात दिवसामध्ये सगळी अशक्तपणा कमजोरी दूर होऊन नपुंसकता बी दूर होते अनलागे स्वप्नदोषाचे विकार बी दूर होतात मूत्राशयाचे विकार बी दूर होतात तसंच मित्रांनो जे बिलकुल नपुंसक आहे ज्यांले पुळ्या व्यसनामुळे किंवा काही कारणामुळे नपुंसकता आली अशा लोकांसाठी आता मी एक रामबाण फायदा सांगतो या औषधी वनस्पतीचा मित्रांनो ऊटकटाने या मुळीची साल काढायची आहे याचं चूर्ण करायचं आहे जायफळ केशर जावित्री लवंग विलायची ह्या सर्व औषधीचं समप्रमाणात चूर्ण करून हे चूर्ण एक एक चम्मच सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही सहदासोबत घ्या सात दिवसामध्ये मित्रांनो कशाही प्रकारची नपुंसकता नामर्दी असो पूर्णपणे दूर होते मित्रांनो हा जो मी तुम्हाला उपाय सांगितला हा माझ्या अनुभवाचा आहे बरेचशे लोकावर मी हा उपाय कितीतरी वेळा करून पाहिला हा उपाय तुम्ही जरूर करा या उपायानं तुम्हाला कधीच अपयश येणार नाही मंडळी शिवाय या औषधी वनस्पतीचे अनेको उपाय आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला या या वनस्पतीचे खूप चांगले फायदे सांगणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर हे माई माहिती आवडली असेल तर माझ्या ने सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनचा बटन दाबा तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद